हॅलो, सेलिब्रिटी कट्ट्यावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सो माझ्यासोबत आहे आत्ता विश्वजीत, म्हणजेच पियुष रानडे, आणि मी त्याच्यासोबत रॅपिड फायर गेम करणार आहे. तर बघूया तो त्या प्रश्नांची कशी रॅपिडली उत्तरं देतोय. पियुष, रेडी आहेस? रेडी, आता माझा गेम होणार आहे. सो मला सांग, पावसाळ्यात करायला आवडणाऱ्या दोन गोष्टी कोणत्या आहेत? घरी राहणं आणि खाणं पिणं, तीन झालं. युअर निकनेम? पियू, पिया. कोणती गोष्ट करायला तुला जास्त भीती वाटते? कोणती गोष्ट करायला जास्त भीती वाटते? नाही, अशी भीती नाही वाटत मला. लाईक आय कॅन, तुम्हाला जर सांगितलं की इथून उडी मार तर सेफ्टी वगैरे सगळी असेल तर मी उडी मारेन. काहीच भीती अशी काहीच नाही. विश्वजीत सोडून कुठलं पात्र तुला मालिकेतलं करायला जास्त आवडलं असतं? आई, माझी आई पूजा ताई जो रोल करते तो मीनाक्षी. सेटवर जास्त रील कोण करत? प्राप्ती. सगळ्यांचं उत्तर ऍक्च्युली कॉमन मध्ये आहे. मी हंबल कोण घेत का? नाही, कोणीच. रेडी व्हायला कोण जास्त वेळ लावत? कोणीच नाही. ऑन टाइम ऑन सेटवर लेट कोण येत? कधी कधी असं होऊ शकतं ना की ट्रॅफिक आहे किंवा काय, कोण येत? सगळेच, म्हणजे ट्रॅफिक वगैरे जर असं असेल तर तो कधी नडू शकतो, तर कोणी लेट होऊ शकतो. सो असं काही फिक्स नाही आहे कोण. कोणत्या गोष्टीवर पैसे खर्च करायला जास्त आवडतं? शॉपिंग. सगळ्यात पहिल्या पेमेंटचं तू काय केलं होतंस? तो चेक मी आईला दिला होता आणि तिला सांगितलं होतं तुला जे करायचं तू कर, तुझ्यामुळे. कधी कुठल्या मित्रासाठी किंवा मैत्रिणीसाठी खोटं बोलायला लागलं आहे? बऱ्याचदा. कॉलेजमध्ये असताना मित्रासाठी खूप खोटं बोललोय मी, सो तो फसणार नाही म्हणून. कोणत्या अभिनेत्रीसोबत तुला काम करायला जास्त आवडेल? इथली नाही आहे, बाहेरची. नॅटली पोर्टमन, हॉलिवूड ऍक्ट्रेस नॅटली पोर्टमन, ऑफकोर्स. तुझं हे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ द्या. मी पार्टी देणार सेलिब्रिटी कट्ट्याच्या पूर्ण टीमला पार्टी देणार. तुझा एक फसलेला पदार्थ कोणता आहे? जेव्हा मी कुठलाही पदार्थ बनवतो पहिल्यांदा फसतोच. सगळेच. तुझ्या आई बाबांना तुझी आवडलेली एखादी भूमिका कोणती आहे? ओके, नाटकात होती. एक दोन एकच सांगायची. सतीश आळेकरांचं नाटक आहे. सतीश आळेकरांचं नाटक आहे बेगम बर्वे. त्यात मी बेगम बर्वे नलावडे बाईचा रोल केला होता. त्यांना ती भूमिका खूप आवडली होती. आणि एक नाटक होतं जॉ पॉल सार्त्रेचं मेन विदाउट शॅडोज, त्यात ऑरी नावाची भूमिका केली होती. या दोन्ही भूमिका त्यांना खूप खूप आवडल्या होत्या. व्हेज ऑर नॉनव्हेज? हार्डकोर नॉनव्हेज. तुला पिकनिकसाठी पाठवलं तर कोणत्या सेलिब्रिटी फ्रेंडला बरोबर घेऊन जायला तुला? कोणत्या सेलिब्रिटी फ्रेंडला बरोबर घेऊन जायला आवडेल? यु नो, मी ना ॲक्च्युली जेव्हा मी फिरायला वगैरे जातो ना तर आय लाईक टू बी अलोन, म्हणजे एकटं. पण तरी तू विचारतेस तर आपण इथलंच म्हणू. मला प्रसादला घेऊन जायला आवडेल. मला प्राप्तीला घेऊन जायला आवडेल. प्राप्तीला म्हणून कारण आम्ही दोघं खादड खाऊ आहोत, आणि प्रसादला म्हणून की आम्ही दोघं मिळून तिथे जिम करू शकू. तिथेही फिटनेस मंत्र आहेच. ऑफकोर्स आहे, तो राहणारच. तो 24 तास 24/7 आयुष्यभर. घरी गेस्ट आलेत आणि असं कधी झालंय की तू त्यांच्यासाठी एखादी रेसिपी केली आहेस पण ती फसलेली आहे? नाही, आय प्ले सेफ. घरी गेस्ट आले तर मी बाहेरून ऑर्डर करतो. म्हणजे काही कळलेलं आहे नो प्रॉब्लेम. नाही आता ना, आणि नाही, माझे जे गेस्ट येतात ते माझ्या जवळचे लोकच येतात, म्हणजे मित्रमंडळीच येतात. सो त्यांना कळलं तरी काही प्रॉब्लेम नाही. एक हिडन टॅलेंट काय आहे पियुषचं? मी खूप बोलतो. लोकांना असं वाटतं मी खूप शांत आहे, पण मी खूप बोलू शकतो. आत्तापर्यंत अभिनयासाठी मिळालेली तुला एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट काय आहे? ओके, मला आठवतं एक नाटक करताना मला एक कॉम्प्लिमेंट मिळाली होती की लिटरली जे नाटक आम्ही करत होतो प्रत्येक ऑडियन्स, म्हणजे ते कॉम्पॅक्ट थिएटर होतं, 100 लोकं होती, आणि 100 लोकांनी मला सांगितलं, म्हणजे सगळ्यांनी येऊन मला सांगितलं की तुझ्यात, आम्ही तुझ्यात स्वतःला बघत होतो आणि रिलेट करत होतो. ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी पावती आहे. सो त्यांना तसं वाटत होतं, त्यांना असं वाटत होतं की आम्हीच आहोत आणि आम्ही जगतो आहे ते आयुष्य, असं तू ते केलं. ते नाटक होतं, गुजराती नाटक होतं,
छेल्लो पारसी कम्युनिटीवर नाटक होतं आणि मी पारसीचा रोल केला होता. तेव्हा सगळी पारसी कम्युनिटीलाच बोलवलं होतं आम्ही. ती ट्रॅजिक ट्रॅजेडी होती तेव्हा मला सांगितलं की तू डेटवर गेलायस आणि त्यावेळी तुला कुठलं एखादं गाणं आठवेल. यु नो मला ना एक गाणं खूप आवडतं. मला असं वाटतं की माझ्या ते लिस्टमध्ये आहे की बेस्ट इंडियन रोमॅन्टिक सॉंग्समध्ये पहिल्या 10 माझं गाणं आहे. मोहम्मद रफींचं तुम जो मिल गए हो ये जहां तुम जो मिल गए हो तो ये लगता है के जहां एक भटके हुए राही को कारवां मिल गया. सुपर्ब. थँक यू. स्वतःबद्दलचा एक रूमर कुठला आहे? स्वतःबद्दलचा एक रूमर म्हणजे मला क्रिएट करावं असं आवडेल की आहे नंतर आलेला आहे आणि तुला असं झालं की हे कधी झालंय? हा पियुष कौन सी लड़की को डेट कर रहा है कॉमन रूमर अबाउट मी बट आय नेग्लेक्ट. इंस्टाग्राम वरील सध्याचा एक बोरिंग ट्रेंड कुठला आहे तुझ्यासाठी? आय पर्सनली डोंट फॉलो एनी ट्रेंड. मी ना खूप सोशल मीडिया फ्रीक नाही आहे. फेसबुक असो इंस्टा असो माझे तू इंस्टा चेक करशील तर एक पोस्ट मध्येच येते वगैरे नसते. खूप कमी असतो ऍक्टिव्ह. सो मला ट्रेंड जास्त माहीत पण नाही. सो आय डोंट नो आता काय ट्रेंड चाललाय. सो आय डोंट नो. पियुष ऍक्टर नसता तर कोण असता? स्पोर्ट्समॅन किंवा आर्मी. मुंबईतल्या तुझ्या आवडत्या रेस्टॉरंट मधली फेवरेट डिश? हा ना आधी कफ परेडला मोशेज होतं तिथे ते चीज पॉट येत ना तोंडात पाणी आलं चीज पॉट यायचं आणि त्याच्यावर ब्रेड क्रम्स यायचं ते मला खूप आवडायचं. हे मोशेचं झालं. पण लोकल म्हणजे भाईदास थिएटरच्या समोरचा डोसा सँडविच कारण मी जिथे नाटक करायचो तेव्हा समोर जाऊन खायचो त्या गाडीवर जे असायचं ते खूप आवडतं मला. सगळ्यात इरिटेट करणारा कुठला प्रश्न आहे? सध्या काय करतोयस तू? अच्छा माझ्या माहिती असतं त्यांना तू काय करतोयस तरी विचार. एक्झॅक्टली हाच म्हणजे माहिती असतं आणि ते विचारलं सध्या काय करतोयस तू. बरं आता मला खूप लोकांनी विचारलं माहिती आहे त्या लोकांना पण सध्या काय करतोयस तू. म्हणजे सध्या काही नाही मी फ्री. सध्या मी काही करत नाही आहे. हा इरिटेट करतो मला प्रश्न. म्हणजे मला असं पर्सनली वाटतं की मी काय करतोय इट्स नन ऑफ देअर बिझनेस. ते काय करतायत इट्स नन ऑफ माय बिझनेस. जे काही मी करीन ते तुम्हाला कळेल. तुझ्या जवळच्या व्यक्तीने किंवा कोणीही तुला 1,000 रुपये दिले तर तू त्याचं काय करशील? यार 1,000 रुपये में भी कुछ नहीं होता. ज्यादा दो फिर बताएंगे. 1,000 रुपये इज नथिंग नाउडेज. नोटेड. 1,000 पेक्षा जास्त द्या. बस झिरो जरा वाढवा नंतर मी सांगतो की मी काय करतो. ओके सो थँक्यू सो मच. थँक्यू. इट वॉज फन. यस.